पनवेल तालुका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या वतीने 67वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा पनवेल शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनात संपन्न झाला असून भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी या कार्यक्रमाला भेट देत अभिवादन केले. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश बिनेदार, कार्याध्यक्ष अनिल जाधव, सचिव सुनील वाघपंजे, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष महेंद्र मोरे, रायगड जिल्हा अध्यक्ष काशीनाथ कांबळे, बौद्ध धम्म प्रचार प्रसार समितीचे नरेंद्र गायकवाड, बौद्ध जन पंचायत समितीचे विजय गायकवाड, त्रिरत्न बौद्ध महासंघाचे विलास कांबळे, बौद्ध जन पंचायत समितीचे अजय जाधव, प्रवचनकार कल्पेश कांबळे यांच्यासह पदाधिकारी आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज जग तंत्रज्ञानाच्या आधारे, इंटरनेटच्या आधारे आपल्याला जवळ आलेलं आहे एका मोबाईलच्या माध्यमातून. आणि जगातली जी माहिती असू शकते ती सारी माहिती आज आपल्या हातामध्ये आलेली आहे. अशा वेळेला आज आपल्याला कळून त्या ठिकाणी समाधान वाटतं, गर्व वाटतं की बाबासाहेबांनी आम्हाला जी दीक्षा दिली ती दीक्षा आजही बदलत्या पिढीबरोबर, बदलत्या तंत्रज्ञानाबद्दल बरोबरही आम्हाला विज्ञानाशी जोडते. त्या विज्ञानाशी आमची सांगड घालायला आम्हाला आजही ती उपयुक्त आहे असा धम्म बाबासाहेबांनी दिला. आणि म्हणून त्यांचं मानावर तितके उपकार थोडेच आहे. निश्चितपणानं येणाऱ्या कालावधीमध्ये बौद्ध धम्माची दीक्षा ज्यांनी ज्यांनी घेतली त्यांना येणाऱ्या कालावधीमध्ये पुढच्या पिढ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बाबासाहेबांचं बुद्ध आणि त्यांचा धम्म हे पुस्तक पुढच्या अनेक पिढ्यांना आपल्याला या ठिकाणी काम करत राहील, आपल्यासाठी प्रेरणा देत राहील. मी या निमित्तानं पुन्हा एकदा आयोजन करणाऱ्या आमच्या या फाउंडेशनचं मनापासून आभार व्यक्त करतो. बाबासाहेबांनी कुठली जाती वाद कुठलाही जात शिकवलेली नाही हे पहिले आपण उपस्थित सर्वांनी लक्षात घेतलं. बाबासाहेबांनी रूढी परंपरा चुकीच्या चालीरीती आणि त्यामुळे मग समाजाची होत असलेली अधोगती थांबवण्यासाठी धर्म परिवर्तन केलं. बाबासाहेबांनी सांगितलं की मी धर्म परिवर्तन का करतो, मी का हे करतो सगळं, तर माझ्या अनुयायांना तो एक मार्ग मला दाखवायचा आहे की तुम्ही अनिष्ट प्रथेमध्ये न अडकता, तुम्ही वाचा, वाचाल तर वाचा, हा त्यांचा संदेश होता. तेच काम आपण तुम्ही आम्ही केलं पाहिजे. आपल्या घटनेमध्ये बघा किरकोळ दृष्ट्या झाल्या पण मेजर ढाचा हा जगातल्या सर्व घटनांचा अभ्यास करून बाबासाहेबांनी त्याला बनवलं. हे पुढचं जे ऋतुचक्र आहे तुम्हाला जे आम्हाला व्यवहारिकदृष्ट्या स्वीकारून चालायचं आहे. मी ज्या वेळेला विद्यार्थी दशेमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम करत होतो आणि त्यावेळेला 1993 मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरणाचा प्रश्न आला आणि त्यावेळेला जी चळवळ सुरू झाली, अनेक संस्था असतील, राजकीय पक्ष असतील, सगळ्यांनी त्याला का अनुकूल चुकणा दाखवली असं काही नाही, पण त्यावेळेला आम्ही ज्या विद्यार्थी संघटनेमध्ये काम करत होतो त्यावेळेला आम्हाला सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नामांतराचा हा जो विषय आहे, मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर जे आहे ते नामांतर झालंच पाहिजे. आणि त्यावेळेला विद्यार्थी दशेत असताना आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यावेळेला जे बाबासाहेब वाचलं आम्ही, त्यावेळेला बाबासाहेबांना जे जवळनं बघितलं, त्यावेळेला बघितलं म्हणजे त्यावेळेला बाबासाहेबांचे अनेक पुस्तकं त्यावेळी वाचली, कारण त्यावेळेला जी चळवळ निर्माण झालेली होती, त्यावेळेला जे मराठवाडा विद्यापीठाचा नामांतराचा प्रश्न होता, त्यावेळेला अनेक ठिकाणी जाऊन ती भूमिका मांडण्याचं काम त्यावेळेला करण्याचं भाग्य हेही मला लाभलं. त्यामुळे आपण म्हणून मी म्हणतो की नुसतं वाचून नाही तर बाबासाहेब आपल्याला सगळ्यांना आत्मसात केलं पाहिजे, आपला जीवनातला तो भाग झाला पाहिजे आणि तुम्ही सगळेजण ते करा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. शिक्षण किती महत्वाचं आहे आणि त्याच्या बरोबरच आपल्याला दिलेली महत्वाची शिकवण काय असेल, तर काही म्हणा मला जोड्याशी वागवा पण तुकडा मला तुकडा वाढा ही लाचार वृत्ती सोडा, हा स्वाभिमान हा त्यांनी शिकवला. या स्वाभिमानाच्या मुळेच आपण व्यवस्थित चांगल्या दिशेने पुढे जाऊ शकतो.
स्वतः मोठा होऊ शकतो, सर्वांना मोठा होऊ शकतो आणि चांगल्या भविष्याचे वेद हे आपल्या पुढील पिढीला सुद्धा आपण लावून देऊ शकतो अशा प्रकारची शिकवण हे बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. त्याच्यामुळेच हा भारत वर्ष आहे हा मोठा होत आहे आणि आज पूर्ण जगाला या भारताचे वेद लागलेले आहे, त्या सर्वांना हे पटलेलं आहे की भारत देश हा मोठा झाला तर जगाची अर्थव्यवस्था ही चांगल्या प्रकारे चालू शकते. नाहीतर अनेक असे कित्येक विकसित देश आहेत, जपान सारखे देश आहेत की ज्यांना कळून चुकलेलं आहे की भारताची वाढ झाली नाही तर मग या इथे या देशांची सुद्धा अर्थव्यवस्थेच्या ठिकऱ्या ठिकऱ्या होती. हा सर्व जो काही सध्या आज भारताला जी दिशा भेटलेली आहे आणि जो जो आता या भारताला मान भेटत आहे तो माननीय बाबासाहेब आंबेडकर ह्याच्या सर्व कार्यांमुळे भेटत आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांनी यांनी दाखवलेली दिशा त्यांचं त्यांनी सांगितलं जे सध्या आपल्याला दाखवलेलं आहे की शिक्षण किती महत्वाचं आहे आणि स्वाभिमान किती महत्वाचं आहे या शिकवणीवरती आपण आपलं पुढचं जीवन सुद्धा चालवलं हे अत्यंत आवश्यक आहे एवढंच मी इथं सांगेन. डॉक्टर सुधाकर शिंदे यांचा आमचा कधी जमलं नाही, उलट त्यांच्यावर भर सभेमध्ये माझ्या सरकारला सत्ताधारी असून देखील मोर्चा काढावा लागला आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करा हे सभागृहामध्ये सांगावं लागलं आणि महाराष्ट्राचा पहिला इतिहास की एका आयुक्तांवर भर सभेमध्ये ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल करा म्हणून एकमताने ठराव मंजूर झाला अशा पद्धतीचा निर्णय घ्यावा लागला. परंतु या ठिकाणी असलेले सन्माननीय गणेश देशमुख साहेब यांचा मला फार अभिमान वाटतो आणि समाजाला देखील अभिमान वाटला पाहिजे की ज्या धर्तीवर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन आहे तसेच भवन वास्तू या संपूर्ण महापालिका हद्दीमध्ये मग नवीन पनवेल असेल, कळंबोली असेल, कामोठा असेल, खारघर असेल, या सिडकोच्या नोडमध्ये विविध राष्ट्रीय जे नेते मंडळी आहेत यांच्या नावाने वास्तू तयार करून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी जास्त प्रमाणात वाव मिळावा यासाठीचा मानस त्यांनी व्यक्त केला आणि अशा पद्धतीच्या जागा या सिडकोकडून हस्तांतरित करण्याची प्रोसिजर चालू झालेली आहे. या अनुषंगाने खांदा कॉलेजचा प्लॉट हे विकत घेतलाय करोडो रुपये खर्च करून. मला खरोखर अभिमान आहे की त्या ठिकाणी अशा पद्धतीतल्या वास्तू तयार होणार आहे.